धुळे जिल्ह्यात मंगळवारी 3 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या झाली 170, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील आपत्ती निवारण कक्षाशी मदतीसाठी नागरिकांनी संपर्क साधा, आमदार मंजुळा गावितांचं आवाहन. इंडियन रेडक्रॉस सोसायटीनं धुळे जिल्हा न्यायालयाला भेट दिलं डिस्पेन्सर सॅनिटायझिंग मशीन. आणि धुळे शहरातील सनी साळवे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यात मंगळवारी 3 कोरोना बाधितांची भर पडली, यामुळे बाधितांचा आकडा आता 170 वर गेला आहे. आतापर्यंत 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत दिल्यामुळे नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. त्यांनी फिजिकल डिस्टन्सचं पालन करून सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. निसर्ग चक्रीवादळ 4 जून रोजी महाराष्ट्रात घोंगावणार आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी मदतीसाठी 77 56 94 81 11 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी केलं आहे. तमाम सक्रिय विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी आमदार मंजुळा तुळशीराम गावित आवाहन करते की येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हवामान खात्याच्या सूचनेनुसार चक्रीवादळामुळे आपल्या साक्री, धुळे, नंदुरबार, खान्देशात मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी आपण आपल्या घरात सुरक्षित राहावे. शेतात किंवा उघड्यावर आपण किंवा आपली जनावरे कुठलेही काही ठेवू नये. तरी काही आपत्ती निर्माण झाल्यास आपण साक्री व पिंपळनेर तहसील कार्यालय येथे आपत्ती कक्षाची स्थापना केलेली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 7 7 5 6 9 4 8 1 1 1. कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन मी साक्री मतदारसंघातील आमदार या नात्याने मंजुळा तुळशीराम गावित आपल्याला सर्वांना आवाहन करते. म्हणून माझी पुन्हा आपल्याला विनंती असेल, आपण घरात राहा, सुरक्षित राहा आणि प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीची काळजी घ्या, ही विनंती. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. धुळे जिल्हा न्यायालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं डिस्पेन्सर सॅनिटायझिंग मशीन भेट देण्यात आलं. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश मंगला धोटे, ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट कुंदन पवार, ॲडव्होकेट समीर पंडित, महेश घुगरी, डॉक्टर एस टी पाटील, अशोक पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. आज जिल्हा न्यायालयाच्या आवारात पक्षकार, वकील वर्ग आणि ज्यांनाही कोर्टात काम करायचे आहे त्यांच्यासाठी एक सुरक्षा म्हणून आपण आज इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे हे सॅनिटायझरचं प्रयोजन आज आपण केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देखील आज आपण केलेलं आहे. आपल्याला उच्च न्यायालयाकडनं तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत की कोर्ट सुरू होण्यापूर्वी अशा प्रकारच्या सॅनिटायझिंगची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज इथले ज्येष्ठ विधिज्ञ आणि सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून आज ही यंत्रणा इथे राबवलेली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील सनी साळवे खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करावी. 18 एप्रिल 2018 रोजी शाळकरी विद्यार्थी सनी साळवेचा धुळे शहरात खून झाला होता. या मागणीबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय.
यावेळी हरिश्चंद्र लोंढे, राहुल वाघ, अनिल दामोदर, ॲडव्होकेट विशाल साळवे आदी उपस्थित होते. 18 एप्रिल 2018 मध्ये 16 वर्षीय शालेय विद्यार्थी सनी साळवे या दलित मुलाचा जातीय द्वेषाने धनदांड्यांचे टुकार उद्धट उन्हाळ मुलांनी काही क्षुल्लक कारणावरून भर चौकात तलवारीने तीक्ष्ण हत्याराने खून केला. दवाखान्याजवळ सुद्धा त्याच्यात थोडंसं प्राण शिल्लक होते म्हणून सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर परत त्याला पूर्णपणे खून निर्गुणपणे खून केला. ती केसला आता सध्या 2 वर्ष होत आहेत. सदर केस दलित चळवळीचे अनेक कार्यकर्ते यांनी तो प्रश्न लावून धरला, त्यामुळे धनदांडग्यांना अद्यापर्यंत जामीन मिळालेला नाही. सदरची केस हिअरिंगला बोर्डावर आलेली आहे आणि सदर केसमध्ये सरकारी वकील धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ विधिज्ञ श्यामकांत रघुनाथ पाटील उर्फ बापू यांना सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी म्हणून फिर्यादी सनी साळवेच्या वडिलांचं निवेदन आहे आणि ते दक्षता समितीमध्ये सुद्धा मंजूर करण्यात आलेले. 16 जून 2019 आज जून महिन्यात 12 महिने झालेत. कलेक्टर साहेबांना पूर्णपणे ते अधिकार शासनाने प्रदान केलेले सरकारी वकील कुणाला नियुक्त करावं, परंतु 1 वर्षापासून अद्यापर्यंत सरकारी वकील नियुक्तीचं प्रकरण प्रलंबित आहे. आमचे फिर्यादी व आमचे वकील पक्षातर्फे व साळवे विशाल बापू व आमचे कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत, पण अद्यापर्यंत नियुक्ती झालेली नाही. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो की बा तात्काळ नियुक्ती करावी. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यात मंगळवारी 3 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. बाधितांची संख्या झाली 170. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील आपत्ती निवारण कक्षाशी मदतीसाठी नागरिकांनी संपर्क साधा, आमदार मंजुळा गावितांचं आवाहन. इंडियन रेडक्रॉस सोसायटीनं धुळे जिल्हा न्यायालयाला भेट दिलं डिस्पेन्सर सॅनिटायझिंग मशीन. आणि धुळे शहरातील सनी साळवे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी.